नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। आम आदमी पक्षाचा श्री बाळाराम पाटील यांना पाठिंबा। पनवेल विधानसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे शेकापचे श्री बाळाराम पाटील हे निवडणूक लढवित असून त्यांना आज आम आदमी पक्षाचा पाठिंबा जाहीर केला। याबाबत शेकापच्या मुख्य कार्यालयात आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक मंत्री डॉक्टर रियाज पठाण यांनी घोषित केले। त्याबाबतचे पत्र श्री बाळाराम पाटील यांना दिले। यावेळेस पनवेल विधानसभाचे संघटना मंत्री चिमाजी शिंदे, पनवेल विधानसभा समन्वयक ॲडव्होकेट जयसिंग जगन्नाथ शेरे आणि आम आदमी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव डॉक्टर रियाज पठाण आहे। मी आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री आहे आणि पक्षाने मला कोकणाची जबाबदारी दिलेली आहे। कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये आम आदमी पार्टीचं आम्ही काम बघत असतो। रायगड जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीतर्फे आम्ही शेतकरी कामगार पक्षाला पूर्ण पाठिंबा देत आहोत, जो महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे। काल आमची शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंतभाई पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली आणि अलिबागमध्ये आम्ही त्यांना पूर्ण समर्थन दर्शवलं आहे। आज आम्ही पनवेल येथे आलेलो आहोत। पनवेल येथे श्री माननीय बाळाराम पाटीलजी हे उमेदवार आहेत इथं आणि ते सक्षम उमेदवार आहे, जे येथील बीजेपीचे जो कॅन्डिडेट आहे, जो उमेदवार आहे बीजेपीचा, त्यांना हरवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ते फक्त बाळाराम पाटीलच आहेत, तेच त्यांना हरवू शकतात। म्हणून आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहेत आणि त्यांचा आम्ही जोरदार प्रचार प्रसार करणार आहोत। ही महाराष्ट्रामध्ये जी महायुती सरकार आहे, सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे, तिला हरवण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही ह्या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत। काय सांगाल आम आदमी पक्षातर्फे आपल्याला पाठिंबा दर्शवणार त्याबद्दल? नमस्कार, आम आदमी पार्टीचे कोकण समन्वयक डॉक्टर रियाज पठाण या आज या ठिकाणी त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांसह आलेले आहेत आणि 188 पनवेल विधानसभेचा उमेदवार शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या वतीनं मी ही निवडणूक लढतोय शिट्टी ह्या निशाणीवर आम आदमी पक्षानं या ठिकाणी पूर्ण पाठिंबा, पूर्ण समर्थन आणि सक्रिय काम करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। मी डॉक्टर पठाण आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। ह्या आम आदमी पक्षाचे नेते आदरणीय अरविंदजी केजरीवाल, महाराष्ट्राचे सारे पदाधिकारी यांचा आभार व्यक्त करतो की जातीयवादाविरुद्धच्या या लढाईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं पाठबळ उमेदवार या नात्यानं लढत करत असताना मला मिळालेलं आहे। निश्चितपणानं महाविकास आघाडीचे जे सारे घटक पक्ष आहेत या ठिकाणचे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम आदमी पार्टी असेल, समाजवादी पार्टी असेल, विविध रिपब्लिकन गट आणि धार्मिक संघटना असतील, त्याबरोबरच सामाजिक संघटना या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आहेत, त्या साऱ्यांच्या पाठबळावर ही निवडणूक आपण लढतोय आणि अतिशय चांगला जनतेचा प्रतिसाद या निवडणुकीतला उमेदवार म्हणून मला मिळतोय। आम आदमी पार्टीसारख्या एका नामवंत पक्षाचा पाठिंबा या ठिकाणी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं जो वर्ग, बुद्धिजीवी वर्ग या ठिकाणी खारघर सारख्या शहरामध्ये असेल, कामोठा, पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली या ठिकाणी असेल, तो ह्या माध्यमातून आमच्या सोबत जोडणार आहे आणि त्याचा निश्चितपणानं निर्णायक असा फायदा या विजयासाठी मला होणार आहे। शिट्टी ह्या निशाणीवर मी काम निवडणूक लढवतोय आणि या साऱ्या मंडळींनी उत्स्फूर्त असं पाठिंबा दिलेला आहे। गेल्या अनेक वर्ष आम्ही मंडळी जी एकत्र काम करतो, वैचारिकदृष्ट्या आम्ही एकमेकाला पूरक आहोत, जवळ आहोत, त्यामुळे हा नैसर्गिक पाठिंबा मला मिळालेला आहे। मी उमेदवार या नात्यानं डॉक्टर पठाण आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो।